राष्ट्रवादी पक्षामध्ये इंदापूर तालुक्यात जुन्या निष्ठावंत पवार समर्थकांना दाबण्याचा प्रयत्न आमदार भरणे यांच्याकडून केला जातोय. दुसरा कार्यकर्ता मोठा होऊन द्यायचा नाही, मोठा झाला तर आपलाच प्रतिस्पर्धी होईल म्हणून त्याला जाग्यावरच जाबायचं. इंदापूरमधील साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये जाणून बुजून माघार घ्यायची. दशरथदादा माने यांसारखा निष्ठावंत कार्यकर्ता चेअरमन होईल म्हणून निवडणुकांतून माघार घ्यायची. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अप्पासाहेब जगदाळे यांच्याशी तडजोड करून निवडणूक बिनविरोध केली. नेमकं कोण तडजोड करताय, इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षामधील कोण किती आणि कुठल्या कामात किती टक्केवारी खाली हे पुराव्यानिशी जाहीर करणार. इंदापूरच्या राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांनी माझी बरोबरी करू नये, आपण काय दिवे आपल्या गावात निवडणुकीत लावले आहेत, स्वतःच्या ग्रामपंचायती आणता येत नाही आहेत आणि निघाले तालुक्याचं नेतृत्व करायला. तालुका अध्यक्षांसह कुठल्या कार्यकर्त्यांनी किती टक्केवारी घेतली हे पुराव्यानिशी जाहीर करेल. इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांमध्ये येणाऱ्या काळात उद्रेक होणार आहे. येणाऱ्या लोकसभा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर 2024 निवडणुकीत भरणे यांना व्याजासकट परतफेड करावी लागणार आहे. भरणेगट नसून विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांची कमिशन खाणारी टोळी आहे असा गंभीर आरोप आमदार आणि माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात आलाय. ज्यांनी खोटे नाटे आरोप आमच्यावरती केलेत त्यांना सविस्तर पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळेस शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र देवगुरे, उपजिल्हा प्रमुख सुदर्शन साखरे, सीमा कल्याणकर, इंदापूर शहराध्यक्ष पैलवान अशोक देवकर, वसंत आरडे, देविदास बोंग, माजी सभापती सुभाष जगताप, वैभव जमादार, बबनराव खराडे, अण्णा काळे आणि आदी शिवसैनिक उपस्थित होते. आणि ज्यावेळेस 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन झाली त्यावेळेपासून आजपर्यंत गेले 25 राष्ट्रवादी पक्षाचं काम इंदापूर तालुक्यामध्ये प्रामाणिक केलं हे आपल्या सर्व पत्रकारांना सुद्धा माहिती. मी इंदापूर तालुक्यामध्ये 6 राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं. माझ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये ग्रामपंचायती असते, त्यावेळेस मार्केट कमिटी आणि सहकारी संघ जिल्हा परिषदेची कधीच नव्हती. एवढी 4 जागा त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या निवडून आल्या, कारण त्याच्या अगोदर कोणच्या पुढे इंदापूर तालुक्यात कधीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा निवडून येत नव्हत्या. असं प्रामाणिकपणे काम केलं असताना सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्याचे आमदार हे जे पवार कुटुंबाला मानतात, जे जुने राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत अशांना या दुसऱ्या टर्ममध्ये मंत्री झाल्यानंतर एक त्याची हवा त्यांच्या डोक्यात दिली आणि त्यांनी त्या सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांना दाबण्याचं काम चालू केलं आणि इंदापूर तालुक्यामध्ये स्वतःचा भरणे गट स्थापन करायला सुरुवात केली. आपण आता जुन्या राष्ट्रवादीमध्ये मला सर्व तालुक्यातून प्रवेश केल्यानंतर कोण आलं की महानगर पाटील तुम्ही घेतलेला निर्णय अतिशय चांगला घेतला, जुन्या कार्यकर्त्याला दाबण्याचं काम या आमदाराच्या मार्फत होतंय आणि इंदापूरमध्ये कमिशन भरणेकट पेरण्यापेक्षा कमिशन गोळा करणारी टोळी तेवढंच त्याच लोकांचं चालतं, बाकी सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काही चालत नाही. दुसरी गोष्ट मी प्रवेश करायच्या आमदार बनण्यांना पडले एकत्री आमदारला 204 मतं, हर्षोदम पटलाला पडल्यात 276 मत, 74 मध्ये बंडेला पडल्यात 280 मत आणि हर्षोदम पटला पडल्यात 307 मत आणि 75 मध्ये बंडेला पडले 231 मत आणि हर्षोदम पटलाला पडले 262 मत. मग ही तीन बुत कसं भागणार आहेत आणि ती त्यांच्या नाच्या वयकाच गाव ही लोक केवढ्या लिहिली आणि दुसरं 66 बूथ क्रमांक आहे ते बळपुरी गाव आहे. बळपुरी गावामध्ये 90% हा धनगर समाज आहे. त्यामध्ये भरणे बाबाला पडेल 231 मत आणि हर्षोदम पटला पडेल 275 मत. मग ह्या गावामध्ये कसं झालं, मग आमचं जर गाव मराठा समाजाचं असेल 90% मराठा समाजाचे, ज्यावेळेस लोकसभेला काही लोक आमच्या गावामध्ये आले आणि त्यांनी सुप्रियाताईच्या विरोधात कांचन पुन्हा मतदान करावं सांगितलं,
आणि तीच लोक विधानसभेला आमच्या गावात येऊन भरदेवा मला मतदान करावं. त्या तरुणची पिढी असती, ती तरुण पिढी जायसारखं मत आले. अरे हीच लोक त्यावेळेस कांचन मतदान करा म्हणतात आणि हीच लोक आज येऊन सांगतात की भरदेवा मला मतदान करा. ही लोकांमध्ये चीड तयार होती आणि अशी चीड आज इंदापूर तालुक्यामध्ये तयार झाली. तर त्याचा परिणाम 2024 ला नक्की विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांना भोगावे लागणार आहेत आणि त्याची परतफेड व्याजासह होणार. ही आज तुम्हाला दोन वर्ष अगोदर सांगते, दोन वर्षानंतर तुम्हाला याचा रिझल्ट मिळते. राष्ट्रवादीमध्ये आज इतका मोठा उद्रेक आहे की राष्ट्रवादीला जुन्या कार्यकर्त्या दाराजाबी करायचं काम आज सुप्त उद्रेक आज लोकसभेला विधानसभेला बाहेर पडल्याशिवाय आला आणि त्याच्या अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. उद्या इंदापूर तालुक्याची नगरपालिका असेल, अगर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असतील, त्या सगळ्या निवडणुकीत याचा परिणाम बघायला. आणि दुसरं आमदारावर माझा एक आरोप आहे की ज्यावेळेस इंदापूर साखर कारखान्याची निवडणूक लागली त्यावेळेस इंदापूर साखर कारखान्याची निवडणूक आमदारांनी लढायला पाहिजे आणि कार्यकर्त्या सर्व प्रत्येक गावगाव कार्यकर्ते कुणाला वाटत नाही मला डायरेक्टर व्हावं, कुणाला मार्ग वाटत नाही मला पंचायत समिती सदस्य व्हावं, कुणाला वाटतं मला जिल्हा परिषद जावं, कुणाला वाटतं मला कुणाला वाटतं मला मार्केट कमिटी जावं. तर त्यावेळेस इंदापूर तालुक्याचा एक कारखाना लढला आणि इंदापूर तालुक्यामध्ये जर कारखाना ताब्याचा आला तर त्याचा चेअरमन मानेला अर्ज करावा लागला. न्यूज रिपोर्टर कैलास पवार, आज 24 तास, इंदापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.